सिटी न्यूज बुलेटिन के इस स्पॉट एडवर्टाइजमेंट के लिए संपर्क करें 9096846111। नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी समाचार में दर्शकों का हार्दिक स्वागत है। अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो यूट्यूब पर जाकर सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें और सिटी न्यूज के पेज को लाइक करें ताकि सबसे पहले खबरें आप तक पहुंचे। सिटी न्यूज के हिंदी समाचारों की शुरुआत करते हैं मुख्य समाचारों से। अपने मुख्य समाचार देखें, अब लेते एक छोटा सा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोग अमरावती। ब्रेक के बाद दर्शकों का फिर एक बार स्वागत। महाराष्ट्र सरकार में कैबिनेट मंत्री पद पर आरूढ़ हुए पश्चात तिवसा क्षेत्र की विधायक यशोमती ठाकुर का तिवसा से अमरावती में प्रथम शहर आगमन पर पंचवटी चौक में ढोल ताशे फटाके फूलों के हार के साथ जंगी स्वागत किया गया। ग्रामीण के कांग्रेस के पदाधिकारियों के साथ स्नेहीजन सभी स्वागत में एकत्रित हुए। कार में यशोमती का पंचवटी चौक में आगमन से जगह जगह पुष्प वृष्टि के दृश्य नेत्र विस्फारित कर दर्शक देखते रहे। यशोमती ठाकुर द्वारा पंचवटी चौक पर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख की प्रतिमा को पुष्पचक्र अर्पण किया। उड़ान पुल पर एकत्रित जनता द्वारा पुष्प वर्षा की गई। ढोलताशे के ताल पर यशोमती ठाकुर के पुत्र यशवर्धन की थिरकता देख जनता ने, युवा कांग्रेस कार्यकर्ताओं ने उन पर भी पुष्प वृष्टि की। प्रथम आगमन अवसर पर यशोमती ठाकुर के सम्मान में विधायक सुलबाताई खोड़के, दरियापुर के विधायक बलवंत पांडे, जिल्ला परिषद अध्यक्ष गोंडाने, पूर्व पालक मंत्री हर्षवर्धन देशमुख, शिवाजी संस्था के कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले के साथ सुरेखा ठाकरे, पूर्व विधायक वीरेंद्र जगताप, नरेश चंद्र ठाकरे व बड़ी मात्रा में कांग्रेस कार्यकर्ताओं ने यशोमती ठाकुर का उत्स्फूर्त स्वागत किया। जयघोष करते यह रैली इरविन चौक पहुंची। वहां महामानव बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पमाला चढ़ाई व वंदन किया। इस मौके पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर संघर्ष समिति के अध्यक्ष समाधान वानखड़े, पंकज मेश्राम, एडवोकेट पीएस खड़से द्वारा मंत्री यशोमती ठाकुर का सत्कार किया गया। आमच्या आदरणीय यशोमतीताई यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे। निश्चितच एक चांगलं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे।
अमरावती जिल्हा तसंच काँग्रेसमय आहे. इथं जिल्हा बँक असेल, कोऑपरेटिव्ह बँक असेल, जिल्हा तुमचं जिल्हा परिषद असेल, या सर्व संस्थांवर काँग्रेसची सत्ता आहे आणि निश्चितच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे. एवढंच मी फटाके और आतिशबाजी के बाद यह रैली राजकमल चौक पहुंची, जहां नागरिकों की भव्य उपस्थिति में ढोल ताशे आतिशबाजी करते कांग्रेस जनों तथा नागरिकों द्वारा यशोमती ठाकुर का भव्य सत्कार किया गया. राजकमल चौक में शहर कांग्रेस कमेटी, नवयुवक मित्र मंडल, शहर कांग्रेस के पदाधिकारी, पार्षद बड़ी संख्या में उपस्थित थे. प्रहार पक्ष के संस्थापक व महाराष्ट्र सरकार में सत्ताधारी महाविकास आघाड़ी के राज्य मंत्री विधायक बच्चू कडू का परतवाड़ा अचलपुर में प्रथम आगमन पर जोरदार जल्लोष करते स्वागत किया गया. शहर के प्रमुख नाके से उत्साहपूर्ण स्वागत स्वीकारते बच्चू भाऊ सर्वप्रथम म्युनिसिपल स्कूल के स्नेह सम्मेलन में पहुंचे. वहां विद्यार्थी मित्रों को नव वर्ष की शुभकामनाएं दी तथा विद्यालय की नई इमारत के लिए यथासंभव मदद का आश्वासन दिया. अचलपुर मतदार संघामध्ये चौकार मारल्यानंतर आपण राज्यमंत्री पदावर झाले आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी काय आपण विचार केला की या मतदारसंघाला आता किती सुजलाम सुफलाम करायचं आहे आणि आपल्याला दिलेल्या पदाचा या मतदारसंघाला कसा लाभ होईल. आपण 10 कलमी कार्यक्रम राबवणार आहोत. त्याच्या सगळ्यांच्या सूचना केल्या. उद्योग क्षेत्रामध्ये काही करायचं असं आरोग्यामध्ये असणार, एज्युकेशनमध्ये असणार, शेतीच्या संदर्भात, सिंचनाच्या संदर्भात असेल, त्याचा एक चांगला एक कार्यक्रम अजेंडा तयार करू. त्या संदर्भात आपण समोर जाणार आणि चांगला आदर्श मतदार राज्यामध्ये कसा निर्माण होईल तसा पाहिजे. एकूणच या मतदारसंघामध्ये या आपल्या राज्यमंत्री पदाचा काय काय लाभ व्हायला पाहिजे. आपण स्वतः नागरवाडीमध्ये 11 दिवस उपोषण केलं होतं, अचलपूर जिल्हा व्हावा म्हणून, यासाठी आपले काय प्रयत्न आहेत. जिल्हा हा धोरणात्मक विषय आहे. ते काही एका जिल्ह्यासाठी धोरण बदलणार नाही. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा बनण्याचं धोरण असेल तेव्हा मात्र अचलपूर जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याची कैवारी म्हणून आपण ओळखल्या जातात आणि नुकतंच आपल्या सरकारने कर्जमाफी दिलेली आहे. आपल्याला वाटते का ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी पुरेशी आहे म्हणून. आणि कर्ज 2 लाखाच्या काय झालंय, मागच्या सरकारनं 3 योजना एकत्रित केल्या. आता ही उद्धव साहेबाचं तर सगळ्यात मोठं आपण आभार मानलं पाहिजे का 15 दिवसात कर्जमाफी केली आणि ती 2 लाखाची. आता 3 टप्पे अजून आपले शिल्लक आहे. 2 लाखाच्या वरच्या शेतकऱ्याचा विषय असा, ज्यांनी कर्ज फेडलं असेल त्याचा विषय असणार, किंवा 15 अगोदर जे कर्ज बाजारी असणार, या सगळ्याला घेऊन एक नवीन योजना निश्चितच समोर. एक शेवटचा प्रश्न, येणाऱ्या 7 तारखेला CCA समर्थन रॅली परतवाड्यामध्ये काढण्यात येत आहे, एकूणच प्रहारची याच्यामध्ये काय भूमिका राहील. मला असं वाटतं का या सगळ्या याच्यामध्ये सध्या देशामध्ये जर वातावरण पाहिलं तर ते जाणीवपूर्वक सगळे राजकीय लोक एक धर्माचं वातावरण निर्माण करून पाहतात. माझं असं मत आहे का धर्म कुठला असू दे, देश महत्त्वाचा आणि आम्ही देशासाठी एकत्र झालो पाहिजे, देशासाठी लढलो पाहिजे. मग ते मुस्लिम असू दे का हिंदू असू दे, आमचा देशच राहिला नाही तर धर्मही राहणार नाही आणि मग देश वाचवून. पश्चात तिलक चौक में बच्चू भाऊ के स्वागत के प्रतीक्षारत भव्य जन समुदाय से सत्कार स्वीकारा. आकाश हरितवाल के निवास के सत्कार को स्वीकारते काफिला दुर्गा माता मंदिर में मत्था टेका. इस वक्त उद्योजक मंगलेश व संतोष जायसवाल द्वारा सत्कार किया. इसी प्रकार नंदवंशी, राजू लोहिया, झुम्बरलाल पांडे, दामोदर तिवारी, बिरजू खेलानी, बादर हरितवाल, टेकवानी आहूजा, रूपलाल, कार्तिक ऋषि, मनोज नंदवंशी, उपाध्याय जनवारे, खंडारे आदि का सत्कार स्वीकार किया. आपके अमरावती शहर का सबसे नया आलीशान शोरूम तवक्कल टाइल्स, परफेक्ट धर्म काटा, वल्गा रोड अमरावती. टाइल्स में वेट्रीफाइड टाइल्स, डिजिटल टाइल्स, सिरेमिक वॉल टाइल्स, सेनेटरी वेयर टाइल्स, पार्किंग टाइल्स, सभी प्रकार की प्रीमियम क्वालिटी की टाइल्स के लिए आज ही चले. घर को सजाए, आपको पसंद आए ऐसी शानदार टाइल्स की खरीदारी कीजिए. तवक्कल टाइल्स, परफेक्ट धर्म काटा, वल्गा रोड अमरावती. कैबिनेट मंत्री विधायक यशोमती ठाकुर की प्रथम पत्रकार परिषद जिलाधीश कार्यालय में आयोजित हुई, जहां मंत्री यशोमती तथा पत्रकारों के बीच संवाद स्थापित हुआ. मंत्री महोदय ने अपनी जनसेवा के आगामी लक्ष्य बाबत पारदर्शक स्वच्छता प्रशासन की हमी दी. पत्रकार परिषद में जिलाधीश शैलेश नेवाल प्रमुख रूप से उपस्थित थे. महामना सावित्रीबाई फुले की प्रतिमा पर पुष्पहार चढ़ाकर इस बैठक की शुरुआत हुई. जिल्हा हा अतिशय चांगला जिल्हा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती. आपल्यासाठी सगळ्यांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर कामं करण्यासारखी आहे. मागच्या काळामध्ये भरपूर कामं जिकडे व्हायला पाहिजे होती ती आता
आराखड्यामध्ये आहेत आणि ती पूर्ण कशी होतील याच्याकडे आमचं लक्ष राहील. सर्वात प्रथम आता कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा आहे आणि त्याचाच आढावा आम्ही घेणार होतो. जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना, आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. पण 16 ते 17 हजार शेतकऱ्यांजवळ अजूनपर्यंत आधार कार्डांचे कन्फ्युजन आहेत, तर त्याचं आता जानेवारी 8-9 पर्यंत त्याचे लिस्ट बाहेर निघतील आणि मग फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या सगळ्या फायनल झाल्यानंतर त्यांच्यासाठी कसं नियोजन करायचं त्याचं ठरेल. आता जी गारपीट झाली आणि मागे जो अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली, पाऊस जास्त झाला, तर त्याचा एक सर्वे गेलेला आहे, आता दुसरा सर्वे सुरू आहे आणि या 2-4 दिवसांमध्ये होऊन जाईल तो सर्वे. तो सर्वे झाल्यानंतर तो मी मगा पण बोलले फील्डमध्ये असताना आपण सगळे की मी कॅबिनेटमध्ये ते सगळेजण मांडणार आहे, कारण आपल्या विदर्भामध्ये जास्त अतिवृष्टी नाही, गारपीट खूप जास्त झालेली आहे. नागपूरला झाली, वर्धेला पण झाली, आर्वी भागात पण त्या ठिकाणी झाली, आपल्या इकडे पण झाली, तर या सध्या आहे. आता त्या ठिकाणी मागच्या इलेक्शनच्या आधी काही घोषणा तिथे झाल्या होत्या आणि भूमिपूजना झाले होते. मला अजून आढावा घ्यायचा आहे नेमकं किती पैसे आले, किती यायचे, तर ते झालं पाहिजे. एअरपोर्ट लवकरात लवकर कसं होईल याच्याकडे आमचंही लक्ष केंद्रित राहील आणि जी काही मदत राजकारणाच्या पलीकडे जाऊन करायची आहे ती सगळी मदत अमरावतीच्या विकासासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही करू असं मला सगळंच आहे. अमरावतीमध्ये मेळघाट आहे, अमरावतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, काळजी महाराज आहे, आई अंबा देवी आहे. अमरावतीमध्ये इरिगेशन प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काळामध्ये जे व्हायला पाहिजे होते ते झाले नाही, तर खऱ्या अर्थानं हे सगळे प्रोजेक्ट्स कम्प्लीट झाले पाहिजे. आणि मेळघाटला टुरिझम, ॲग्रिकल्चर टुरिझम, रिलिजियस टुरिझम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये होऊ शकतो. त्या अनुषंगानं पुढच्या काळामध्ये आणि ते पण MIDC आहे. आपल्याला ठाऊक असेल की 2009 मध्ये काहीच नव्हतं, 2009 मध्ये देर वॉज नथिंग इन दॅट MIDC. खूप मोठी MIDC आपल्या भागात आहे आणि नांदगावपेठ MIDCs नव्हे तर दर्यापूरला सुद्धा आहे, मग तुमच्याला सुद्धा MIDC आहे. त्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजे हे तर आम्ही त्या दृष्टिकोनातून काम सुरूच केलेलं आहे. पण आता आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की खास करून याच्यामध्ये आपल्या टेक्स्टाईलमध्ये थोडी मंदी आलेली आहे, जास्त मंदी टेक्स्टाईलमध्ये आपल्याला जाणवते आणि आपल्याकडे ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या जास्तीत जास्त टेक्स्टाईल आहेत. मी आता काही व्यापाऱ्यांशी बोलले, त्याच्यामध्ये काही व्यापाऱ्यांनी मला असं सांगितलं की त्या मंदीमुळे आम्ही म्हणे आता चायनाला आमचे प्लांट्स शिफ्ट करायचा प्रयत्न करतो आहे. ते काही 1-2 लोक बोलले मला इथले पण, तर ते सगळं कसं थांबवता येईल, यांना अजून फॅसिलिटी कशी देता येईल, अजून काही टॅक्स रिडक्शन किंवा अजून काय रिडक्शन आपल्याला देता येईल जेणेकरून ही मंडळी इथं थांबली पाहिजे आणि जास्त आले पाहिजे. ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीज 1-2 जर आल्या तर आपल्या स्थानिक लोकांना भरपूर सारे कामं मिळतील, या अनुषंगानं प्लॅनिंग सुरू आहे. चांगल्या प्रकारचा एक इथं तयार आहे आणि ऑलरेडी जे सचिव साहेब आहेत त्याच्यापर्यंत ते मागच्या वेळी मॅडम वापर केल्यानंतर ते प्रस्ताव तिथे पाठवलेले आहेत. आणि एक वेगळं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आम्ही मागच्या सरकारला दिलं आणि खूप त्याचा पाठला पण केला, ते इथपर्यंत प्रपोज आलं की दे कन्व्हर्टेड इट इन टू अ स्किल्ड युनिव्हर्सिटी. आणि त्यांचं मला पहिले असं म्हणणं होतं की तुम्ही मेडिकल स्किल्ड युनिव्हर्सिटी करा, म्हणजे मेडिसिनला लागणारे सगळे गोष्टी त्या ठिकाणी डेव्हलप होतील असं तुम्ही, किंवा त्याचं एज्युकेशन तिथं होईल असं करा. पण ऍज अ मी म्हटलं की नाही, मला मुलां
साठी सकारात्मक आणि इनोव्हेटिव्ह जर काही तिथं करता आलं तर मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये ते सगळं प्रेझेंट केलेलं आहे. तर खूप जास्त बोलत नाही, आता पहिलाच दिवस आहे, पण पॉझिटिव्ह आहे. स्किल युनिव्हर्सिटीचं पहिलं झालेलं आहे, ते पुढच्या काळामध्ये होईल असं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्याच्या बद्दल एक असा पहिला कुठला विचार आला की याच्यावर आपण फोकस केला पाहिजे असं असं तुमच्या मनात असं काय आलं पहिल्या क्षणात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर? खरं सांगू, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर थोड्या वेळ तर काही समजलं नाही की नेमकं काय होत आहे. खरं सगळ्यांचा आरडाओरडा सुरू होता आणि त्याच्यानंतर तिथून जेव्हा बाहेर निघालो आणि एक दोन लोक आम्हाला म्हणजे दारिद्र्य कमी झालं पाहिजे हा सगळ्यात पहिला की ठीक आहे, आपण आमदार झालो, 3 वेळा मंत्री झालो, पण ज्यांच्यापाशी खूप आहे आणि ज्यांच्यापाशी काहीच नाही ही दरी जर आपण कमी करू शकलो नाही तर मग या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय हा विचार माझ्या मनात पर्यंत त्यांना कर्ज. आणि कसं आहे, 3.5 लाख आपले खातेदार आहे, खाते होणे ते वेगळं आणि ऍक्च्युअलीमध्ये बँकेमध्ये किती आहे तर त्या हिशोबाने आपलं हे आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1 लाखच्या जवळपास शेतकरी असं आतापर्यंत आहे ज्याची आपली माहिती आपल्याकडे जवळपास सगळी झालेली आहे. इतके इन्क्रीज बाय 25%. ते काही योजनांसाठी खूप जास्त कर्ज घेण्यात आलं तर त्याच्यामुळे महाराष्ट्र वर खूप मोठं बोझ कर्जाचं आहे हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आता ते बोझ कमी करायचं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा याच्यामधला बॅलन्स आपल्याला साधावा लागेल. आणि मला असं वाटतं सामंजस्य आहे, आमची जी आघाडीची टीम आहे ही उत्तम टीम आहे. सगळ्या टीममधले चांगले चांगले प्लेयर्स त्या ठिकाणी आहे. 2020 आपण आहोत आणि 2020-सारखी मंडळी सगळी चांगल्या सगळ्यांचे चांगली चांगली लोकं आलेली आहे. आय थिंक चांगलं होईल. 5 वर्ष नाही टेस्ट सारखं खेळू, काम करण्यासाठीच आम्ही आहोत. क्षण क्षण वेचायचा आहे तो सत्कर्मी लावायचा आहे. मी टीम बद्दल बोलत होते, इंटरनॅशनल टीम असते जशी आमची आघाडीची टीम आहे, जे सगळे चांगले चांगले लोक आले, सगळे अनुभवी आहे. तुम्ही कोणालाच अंडर एस्टिमेट करू शकत नाही. तुम्ही 100% माझं अजून बोलणं व्हायचं आहे कलेक्टर, मी त्याची माहिती काढते नेमकं काय होतं काय. बघा माझं असं ठाम मत आहे की तुम्ही कोणालाच अंडर एस्टिमेट करू शकत. एखादा लोकप्रतिनिधी असला तर त्याच्याही भावना चुकीच्या असतात तशा नाही, पण एखादा अधिकारी तोही 100% चुकीचा असतो असंही नाही. टोकाची भूमिका न घेता आता ठीक आहे, आम्ही आक्रमक मागच्या काळामध्ये आम्ही आक्रमक तसंही आमचाही स्वभाव आक्रमकच आहे. माझ्या स्वभावाने राज्यमंत्र्यांच्या स्वभावामध्ये काही खूप जास्त फरक आहे अशातला काही भाग नाही आहे, पण कामं शेवटी झाली पाहिजे आणि आपण लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे जर सोबत चालले तर जास्त कामं आपल्या जिल्ह्यामध्ये होतील असं मला म्हणावं वाटतं. सामान्य जनतेचे कामं सहजतेने व्हावे म्हणून आपण सरकारला काही प्रशासनाला काही निर्देश देणार आहात काय? दिवस पण एकदम टोकाची भूमिका न घेता सामंजस्य कसं साधता येईल. आणि दिरंगाई हा गुन्हा आहेच, आणि म्हातारे छोटे छोटी म्हातारी म्हातारी माणसं कुठल्या कुठे येतात काय करतात, तर थोडं संवेदनशील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अशी अपेक्षा ऍक्शन असं म्हणूया. मलाही जर काही वाटलं की हे झालं पाहिजे हे होत नाहीये तर तुम्ही आवर्जून ओपन माइंडेड जे सगळं सांगत जावं मी करू. मी आहे कलेक्टर साहेब आहे राज्यमंत्री आहे सगळे सोबत काम करूया. 2020 आहे सगळ्यांना 9 वर्षी खूप खूप शुभेच्छा. आणि आज मॅडम आले आहेत आणि आपण आज एक हेल्पलाईनचं सुरुवात करतो आहे. त्या हेल्पलाईनची बातमी मी आमचे DM आपण आपण मांडू मॅडम सर म्हटलं सजेशन फॉर ॲक्शन आपण त्याच्यावरती काही सजेशन असेल स्ट्रेचर मे बी नेक्स्ट 7 डेज विल सी दॅट स्ट्रेचर विल बी देअर. बट फिर भी क्या है की
हो सकता है कि कुछ चीजें हमारे निर्देशनाश में नहीं आए बट आपकी आ जाए। जैसे मैडम ने बोला अभी सजेशन फॉर एक्शन, सो वॉट एवर यू सजेस्ट विच इज डूएबल दैट वी विल डू इट, और बाकी फिर विल कंटिन्यू इट। त्या दशकामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य लागेल, आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन लागेल अशी अपेक्षा आहे। खूप संघर्ष राहिलेला आहे। 2004 मला किती समजत होतं किती समजत नव्हतं हे मला माहिती नाही, पण आपल्याला चांगलं काम करायचं आहे एवढं मनामध्ये धारणा होती। आणि मला असं वाटतं चांगली धारणा मनामध्ये असली की चांगलं आउटपुट येत राहतं। आज आपण जे इथं बसलेलो आहोत हे त्या धारणेचा बाय प्रोडक्ट आहे। तर चांगली धारणा ठेवून चांगलं कामं करूया आणि तुम्ही पण त्या धारणेमध्ये सगळ्यासोबत हॅपी न्यू इयर। आणि मला विचारलं होतं की हूज युअर इन्स्पिरेशन आणि तू काय इथपर्यंत कशी काय पोचली, कोणाच्या इन्स्पिरेशनमुळे पोचली, मी म्हटलं सावित्रीबाई पुणे। आणि आज योगायोग आहे की आज आम्ही आमच्या जिल्ह्यात आलो आहे आणि आज सावित्रीबाईंचा स्मृतिदिन आहे, तर त्यांच्याकडनं खूप सारे प्रेरणा घेण्यासारखी आहे। त्या अनुषंगानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सर्व महान विभूतींच्या सांगितलेल्या मार्गावर नए साल के प्रथम सप्ताह की 2 तारीख को दरियापुर तालुके के ग्राम गायवाड़ी में 30 वर्षीय दीपक लक्ष्मण राव जामनिक ने अकेली देख घर में अपनी ही 6 वर्षीय भतीजी पर बलात्कार करने की घटना सामने आई है। मात्र 6 वर्षीय बालिका पर बलात्कार से बालिका की हालत चिंताजनक हो गई है तथा उसे इलाज के लिए दरियापुर के अस्पताल में दाखिल किया गया, किंतु उस अबोध बालिका की तबीयत ज्यादा खराब होने से उसे अमरावती के जिला सामान्य अस्पताल में रेफर किया गया। संपूर्ण घटना की जानकारी परिजनों द्वारा दरियापुर पुलिस स्टेशन में देने पर आरोपी दीपक जाननिक को हिरासत में लिया। इस घटना से परिसर की जनता तथा यू अलायंस ग्रुप, वुमन हेल्पलाइन, शेतकरी संगठना निषेध व्यक्त करने अमरावती जिलाधीश कार्यालय पहुंचे। वहां उन्होंने जिलाधीश को ज्ञापन देने का प्रयत्न किया, किंतु कुछ कारणों से जिलाधीश द्वारा ज्ञापन न स्वीकारने पर रोष व्यक्त करते तेज में आ गए और जिलाधीश कार्यालय में ठिया लगाए बैठ गए। कुछ समय पश्चात आंदोलनकारी सड़कों पर उतर आए और वही धरना आंदोलन शुरू कर दिया। पुलिस तथा यू अलायंस ग्रुप के प्रवक्ता रोहित मोहड़ के बीच शाब्दिक झड़प भी हुई व वातावरण तनावपूर्ण हुआ। आंदोलनकारियों की प्रमुख मांग थी कि अबोध बालिका पर बलात्कार करने वाले अपराधी दीपक जामनिक को फांसी की शिक्षा दी जाए। मार्गाने तिथे आम्ही बसलो होतो आणि आम्ही निवेदन घेऊन आलो होतो, पण आमचे निवेदन स्वीकारले तर नाही, पण आम्हाला तिथे बसू सुद्धा दिलं नाही। आणि आम्ही सगळे विद्यार्थी हे फक्त आमचे प्रश्न घेऊन आलो होतो आणि त्या दरात आम्हाला फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे, आम्ही ते प्रश्न घेऊन इथे आलो होतो, पण आमचं कोणी ऐकलं नाही। आणि आम्हाला सगळे विद्यार्थी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागले, याचं कारण हे फक्त प्रशासन आहे आणि कलेक्टर ऑफिस आहे, याच्यात कोणत्याही कोणाचाच गुन्हा नाही, याच्यात फक्त गुन्हा आहे तर प्रशासन आणि दुसरं म्हणजे कलेक्टर साहेब। फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मुलीला न्याय मिळाला पाहिजे, मुलीला न्याय मिळाला पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मुलीला न्याय मिळाला पाहिजे। माझं नाव रोहित अरुण मोहोळ, मी यू अलायन्स ग्रुप महाराष्ट्राचा संघटक आहे। काल दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी दर्यापूर तालुक्यातील गायवाळी या गावात एका 7 वर्षीय बालिकेचा बलात्कार झाला। काल त्या पोरीला दर्यापूर येथील सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आलं, तेव्हा त्या पोरीला होश नव्हता। त्यानंतर आरोपींनी आणि मुलीच्या आजी आजोबांनी त्या मुलीला दर्यापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं। मुलीला होश आल्यावर त्या मुलीने जेव्हा तिच्या त्या आरोपीच्या नावाची कबुली दिली, आरोपीचे नाव आहे दीपक जामनिक, वय वर्ष 32, आणि त्या आरोपीला सुद्धा 7 वर्षाची मुलगी आहे। या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ही आमची भारत देशाचे सन्माननीय राष्ट्रपती साहेब, प्रधानमंत्री साहेब, राज्यपाल साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, अमरावती जिल्ह्याच्या खासदार व आपल्या विधानसभेत निवडून गेलेल्या सर्व आमदारांना विनंती आहे की हा प्रस्ताव त्या मुलीला फाशी त्या आरोपीला त्या मुलीच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी हा प्रस्ताव विधानसभेत सर्व आमदारांनी पारित करावा व त्याला 15 दिवसाच्या आत त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी की जेणेकरून महाराष्ट्रात असलेल्या या नराधमांची हिंमत पूर्ण होणार नाही। त्यामुळं लवकरात लवकर 15 दिवसाच्या आत
या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, शिक्षा देण्यात यावी असे निवेदन यू अलायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य तथा उम्मत हेल्पलाईन शेतकरी संघटना यांच्याकडून आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत राष्ट्रपती साहेब, प्रधानमंत्री साहेब, राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री साहेब व गृहमंत्री साहेब व खासदार मॅडम या सर्वांना निवेदन देण्यात येत आहे. अन्यथा या 15 दिवसात जर या मुलीच्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली नाही तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करू हे आम्ही या सरकारला इशारा देतो आहे. साइबर सुरक्षा अब प्रत्येक की सुरक्षा का अहम प्रश्न बनकर विशेषकर महिलाओं तथा विद्यार्थिनियों के लिए तरह तरह के प्रलोभन, धोखाधड़ी, प्रेम प्रकरण, खेल क्रिकेट, सट्टा आदि दुर्गुणों की खान बनकर उभर रहा है. सोशल मीडिया इससे सावधान होते उपाय योजना करने की आवश्यकता आन पड़ी है. साइबर सेफ वुमन की कार्यशाला के आयोजन में क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की प्रतिमा को माल्यार्पण पश्चात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा दिया गया व साइबर सुरक्षा संदेश प्रसारित किया गया. इस अवसर पर अनेक सम्मानित स्त्री पुरुष विद्यार्थी उपस्थित थे. जसं डिजिटल युगात इंटरनेटचे जे काही फायदे आहेत त्या फायद्याबरोबरच त्याच्या काही उणीवा सुद्धा आहेत आणि प्रत्येक गोष्टीला या दोन्ही बाजू असतात, चांगले आणि वाईट. कोणी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आज मी आपल्याशी जे काही बोलतो आहे ते आहे या डिजिटल युगाबद्दल. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गुन्हेगारी जशी वाढते आहे किंबहुना आपलं रूप बदलते आहे त्याने आता एक नवीन माध्यम शोधलं आहे, सायबर गुन्हा. आणि हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये विशेषतः महिला आणि बालकांना लैंगिक अत्याचारासाठी शिकार बनवले जाते आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र शासन, सायबर सेल, माहिती जनसंपर्क आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून महिला आणि बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सेफ वुमन ही एक मोहीम सुरू केलेली आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपणही या मोहिमेत आपलं सहकार्य करावं आणि आपल्या माता भगिनींना आणि आपल्या बालकांना सुरक्षित ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण सगळ्या गोष्टी थांबवू शकत नाही, परंतु ही गोष्ट आपण आपल्यासाठी निश्चित थांबवू शकतो. इतका तरी आज निश्चित केला तरी आजच्या आमच्या कार्यक्रमाचं सफलता झाली असं मी मान्य असं मी म्हणेन. संकट लांब नाही आहे, आपण नेहमी दुसरीकडे पोहोचतो. संकट आपल्या घरात आहे, घराच्या आजूबाजूला आहे आणि ते जेव्हा समोर राक्षस म्हणून उभं राहील त्या वेळेस आपल्याला कळालं किंवा कळतं की हे माझ्या एकच सोडलं नाही. तेव्हा प्रत्येकाने मी सेफ आहे, मी सुरक्षित आहे, माझं घर सुरक्षित आहे, माझ्या घरातली मुलं मुली सुरक्षित आहेत असं बळकट्याचं कारण नाही. हे वारंवार तुम्हाला सांगितलं जातं, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळे लोक तुम्हाला सांगत असतात. एक आपला स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे जेणेकरून आपल्या आपण कोणता पासवर्ड ठेवतोय ते दुसऱ्याने गेस करता कामा नये. दुसरं आहे आपला पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. मगाशी 22 सरांनी सांगितलं की 10 मुलींनी मिळून एक मोबाईल घेतला. विचार करा किती खतरनाक गोष्ट आहे ती आणि त्या मोबाईलचा यूज करून कशा कशा रीतीने त्या 10 मुलींचाही वापर करू शकतो आपल्याला माहित नाही. आपण खूप सुरक्षित जगामध्ये वावरतो पण या सुरक्षित जगाच्या एक पाऊल बाहेर तुम्ही टाकलं तर वासनांध लोक आणि तुमचा गैरफायदा घेणारी लोक आवाजून उभी आहे. त्यांच्यापासून जर वाचायचं असेल तर ही सुरक्षा आपल्या हातात आहे, पोलिसांच्या किंवा तुमच्या समाजाच्या हातात नाही. म्हणताना ही माध्यम कुशल आहे पण ती खरी इंडिव्हिज्युअल आहे. ती स्वतः खेळी दुसऱ्याचा विचार करत नाही. अमुक एक माहिती मला मिळाली आहे ती खरी आहे का खोटी आहे त्याला लोकप्रिय शब्द आहे व्हॉट्सअप ती दखल झाली. मी वाचताय ना मग सगळ्यात आधी मी पुढे पाठवलं आहे खरं की खोटं हे कोण पडताळून करा. आणि त्याहीपेक्षा मी जर हे लोकांना सांगितलं नाही तर माझ्यावर आणि लोकांवर काही विपरीत परिणाम होणार आहे का याची काळजी घ्यायची पाहिजे. मला वाटतं एवढं प्रस्तावित पुरेस आहे. 22 साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल एक पालक म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. भीमा कोरेगाव शौर्य दिवस 1 जनवरी से 3 जनवरी तक प्रतिवर्ष लॉर्ड बुद्धा मैत्री संघ द्वारा आयोजित किया जाता है. इस वर्ष भी यह आयोजन स्थानीय साइंस कोर मैदान में आयोजित हुआ. इस कार्यक्रम में स्थानीय तथा बाहरगांव से आए हजारों नागरिक उपस्थित हुए. कार्यक्रम में वीर चक्र प्राप्त माजी सैनिकों की वीर पत्नियों का शाल, श्रीफल, स्मृति चिन्ह देकर स्वागत किया गया. कार्यक्रम में भीमा कोरेगाव प्रसंग पर डॉक्टर भीमराव अम्बेडकर की जीवनी पर प्रकाश डाला गया.
दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट की अध्यक्षा सौ कीर्ती राजेश अर्जुन द्वारा कार्यक्रम की महत्ता समझाते कीर्तनकार सत्यपाल महाराज हस्ते सभी पत्रकारों का सत्कार किया गया। अस्मितेची व स्वाभिमानाची लढाई जिंकली। लाईटी शोर पकड करता। आपला जन्म एका गौरवशाली इतिहासाचा पाईक असणारा समाजामध्ये झाला याचा मला खूप अभिमान वाटतो। मी भाग्यशाली आहे की माझा जन्म एका अशा परिवारात झाला, अशा घरात झाला की त्याचा पाया बाबासाहेबांच्या विचारावरच उपस्थित होता। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मौल्यवान सिद्धांत आमच्या आई वडिलांनी अगदी लहानपणीच आमच्या मनात पेरलेला होता आणि या सिद्धांतांवरच आम्ही आमचं आयुष्य जगलो आणि अजूनही जगत आहोत। शिक्षणामुळेच मी आज इथे तुमच्यासोबत उभी आहे आणि इथवर पोचलेली आहे। आजही मी शिक्षण क्षेत्रातच काम करते आणि शिक्षणाचं महत्त्व मलाही आहे, म्हणून माझा भर शिक्षणावरच राहील। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जोही याचं प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। शिक्षण हे आपल्याला बळ देतं। ये समाचार यही रोकते हैं, फिर एक बार मुख्य समाचारों की ओर। चलते चलते देखते हैं आज का सुविचार। गरीबी अभिशाप नहीं बल्कि मानव रचित षड्यंत्र है। अगर आप हमारा चैनल टीवी पर नहीं देख पा रहे हो तो तरोताजा समाचार देखने के लिए यूट्यूब पर जाकर सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें। आप फेसबुक पर भी ताज़ा समाचार देख सकते हैं, आप फेसबुक के पेज को लाइक करें। साथ ही आप व्हाट्सएप पर भी ताज़ा समाचार देख सकते हैं। समय हो चुका आपसे विदा लेने का। आपको कोई जानकारी या सूचना देना हो तो आप हम इस पते पर संपर्क कर सकते हैं। हमारा पता सिटी न्यूज़ कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन के सामने मोर्शी रोड अमरावती। हमारा फ़ोन नंबर 9403620111 और वेबसाइट है www.citynews.net.in। सही निर्भय समाचारों के लिए देखते रहिए सिर्फ सिटी न्यूज़ चैनल।